अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ईशान्य मुंबईच्या जागेसंदर्भात शिवसेना आणि भाजपाचं एकमत होत नसल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय आणि त्यामुळे आता केंद्रालाच मध्यस्थी करावी लागणार असल्याचं वक्तव्य महसूल मंत्री करतायत. ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार आहेत किरीट सोमय्या आणि याच सोमय्यांविरोधात शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे, कारण सोमय्यांनी वारंवार शिवसेनेवर टीका केली आहे. सोमय्यांना तिकीट मिळू नये याकरता शिवसेना आग्रही आहे आणि त्यामुळे किरीट सोमय्यांचा पत्ता कट होणार का असा सवाल आता निर्माण होतोय. राष्ट्रवादीनं संजय दिना पाटलांना याआधीच या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे. ईशान्य मुंबईच्या बाबतीमध्ये आता केंद्र निर्णय करेल. आज जी वर्षावर बैठक होती ती प्रामुख्याने दोन्ही पक्षांमधले जे ज्येष्ठ आहेत, इकडे मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई असतील, इकडे दत्ता राणे, जगन्नाथ पाटील, विष्णू सावरा असतील, अशांना एकदा युती झाल्याच्या पार्श्वभूमीवर चहाला मुख्यमंत्र्यांनी बोलावं असा तो विषय होता. सर, पण मग तुम्ही असं म्हणताय की केंद्र ठरवणार आहे, इतकं काय मोठा वाद आहे ईशान्य मुंबईच्या जागेबाबत की म्हणजे आता केंद्राला तुम्ही म्हणताय की त्यांनाच सांगावं लागेल? वाद बीत काही नाही आहे. एकूणच पद्धत अशी आहे की ज्या ज्या वेळेला एखाद्या विषयावर एकमत होत नाही त्या त्या वेळेला केंद्राकडे तो निर्णय सोपवायचा असतो. साधारणतः प्रयत्न केंद्राचा हाच असतो किंवा तुम्ही निर्णय करा आणि आमच्याकडे द्या, ज्याच्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही पार्लमेंटरी बोर्डामध्ये एकदा सगळ्यांपुढे मांडू, ज्यावेळेला दुमत असेल त्यावेळेला तुम्ही आमच्यावर सोपव. माढाच्या विषयामध्ये संजय मामा शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टवर जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आणि ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणार होते, पण त्यांनी गद्दारी केली आणि ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर गेले, त्यामुळे थोडंसं विस्कळीत झालं. त्यामुळे तिथे काही दुमत वगैरे काही नाही. संजय मामा शिंदेने अचानक जी गद्दारी केली त्यामुळे सगळं गणित नव्याने बनवावं लागलं एवढंच आणि त्या गद्दारीचं त्यांना बऱ्यापैकी उत्तर मिळेल. याचविषयी अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, का अधिक माहिती या संदर्भात ईशान्य मुंबईत नेमकं असं काय घडत आहे की राज्य पातळीवर सोमय्यांची मनधरणी करण्यात यश येत नाही आहे, केंद्राला मध्यस्थी करावी लागणार आहे असं महसूल मंत्री म्हणतायत, काय नेमका पेच काय? आपण बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रात 48 जागांपैकी बऱ्यापैकी उमेदवार जे आहेत शिवसेना आणि भाजपचे ते जवळपास डिक्लेअर झालेले आहेत, मात्र अजून ईशान्य मुंबईतल्या मतदारसंघामध्ये उमेदवार अजूनही घोषित केला गेला नाही. तिथे सध्या विद्यमान खासदार आहेत भाजपचे किरीट सोमय्या. मात्र गेले 5 वर्ष आपण बघितलं की किरीट सोमय्या आणि शिवसेना यांचं वेळा भोपळ्याचं नातं जे आहे निर्माण झालेलं आहे. किरीट सोमय्या यांनी ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप केले होते शिवसेनेवरती, त्यामुळे शिवसैनिक जे आहेत ते प्रचंड दुखावले गेले होते आणि आत्ता देखील जेव्हा लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि एकंदरीत युती झालेली आहे त्यामुळे युतीचा निर्णय हे दोन्ही नेते जे पक्षांचे प्रमुख आहेत महाराष्ट्रातले ते एकत्र बसून घेत आहेत की कोणता उमेदवार, त्यामुळे युतीचा उमेदवार म्हणून प्रत्येकाला समोर आणलं जात आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या नावावरती कुठेतरी युतीचा उमेदवार म्हणून एकमत होत नाहीये आणि एकमत होण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे शिवसैनिकांचा प्रचंड आक्रमक असा विरोध आणि हाच आक्रमक विरोध काल वर्षावरती सुद्धा दिसून आलेला आहे. वर्षावरती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच आणि त्यांना देखील अनेक शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात ज्या तक्रारी आहेत त्या वाचून दाखवल्या. किरीट सोमय्या नेमकं कसं काम करतात खाली त्या संदर्भात त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आणि रोष असल्याचं दाखवून दिलंय. जर किरीट सोमय्या उमेदवार असतील तर निश्चित युतीच्या उमेदवारांचा पराभव म्हणून किरीट सोमय्यांचा पराभव होऊ शकतो, त्यामुळे तिथे दुसरा उमेदवार द्यावा अशी मागणी केलेली आहे. आणि भाजपच्या संसदीय समिती जी आहे पार्लमेंटरी कमिटी त्यांनी देखील या संदर्भात ही जी मागणी अधिक गांभीर्याने घेतलेली आहे, त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता पर्याय नाव तिथे असू शकतं याची देखील चाचपणी केली जाते. दुसरं पर्यायी नाव जे आहे मुख्यमंत्र्यांनी देखील संसदीय कमिटीला दिलेली आहे, त्यामुळे कदाचित दुसरं जे नाव पर्यायी दिलेले ते देखील उमेदवार म्हणून तिथे घोषित होऊ शकतं. सध्या तरी आपण बघतोय की संसदीय समितीकडे जे काही निर्णय झालेला आहे तो आज किंवा उद्या घोषित होण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळेला स्पष्ट होईल की ईशान्य मुंबईमधून भाजपचे एकूणच युतीचे उमेदवार म्हणून नेमकं कोणाला नाव घोषित केलं जात आहे. निश्चित. उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता. यानंतर बातमी गोव्यातली आहे. गोव्यात पुन्हा एकदा मध्यरात्री राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातील 2 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या पक्षाचे एकूण 3 आमदार आहेत, त्यापैकी मनोहर आजगावकर आणि दीपक पावसकर यांनी विधानसभेत
उपसभापती मायकल लोबो यांना पत्र लिहून भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलंय. आजगावकर आणि पावसकर यांनी रात्री 1:45 दरम्यान गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पक्ष भाजपात विलीन करत असल्याचं पत्र लिहिलं आणि या पत्रात आम्ही 2/3 सदस्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. अर्थात या पत्रावर पक्षाचे तिसरे आमदार सुदीन ढवळीकर यांची स्वाक्षरी नाही, म्हणजेच विशेष म्हणजे ढवळीकर भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि या पदावर मात्र असताना देखील स्वाक्षरी नाहीये. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिल पाटील यांच्याकडून. अनिल, गोव्यामध्ये रात्रीचा खेळ चाले. अगदी बरोबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या घडामोडींना वेग आलाय. खर तर जेव्हा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचं निधन झालं त्यानंतर नेतृत्वाचा प्रश्न आला, नेतृत्व कुणाकडे द्यायचा हा प्रश्न आला. त्यावेळेला आत्ताचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत यांना मगोपन विरोध केला होता आणि दुसऱ्या बाजूला सध्या शिरोडा मतदारसंघामध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होतीये आणि इथे मगोनं उमेदवार उभा केला आहे. हा उमेदवार आहे दीपक ढवळीकर. हे ढवळीकरांचे बंधू आहेत, जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे बंधू आहेत आणि दुसरं म्हणजे ते पक्षाचे अध्यक्ष पण आहेत. तर भाजपकडून असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही जो काही युतीचा धर्म आहे त्या धर्माचं पालन करून तिथे तुम्ही उमेदवार उभा करू नका. पण सध्या मगो ऐकायला तयार नाही. मगो म्हणजे दीपक ढवळीकर ऐकायला तयार नाही आहेत. त्याच्यासाठी ही भाजपकडूनचा डावपेच म्हणावा लागेल. आता भाजपनं मगोचे 2 आमदार फोडलेले आहेत आणि आता त्यांना विलीनीकरण करून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आता सध्या जे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर आहेत यांना तातडीनं वगळण्यात येईल आणि त्यांच्या जागेवरती दीपक पावसकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दुसरे आमदार आहेत जे आता भाजपमध्ये विलीन झालेले आहेत त्यांना मंत्री करण्यात येईल. हे आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणावी लागेल. दोन्ही पक्षांच्या भाजपची आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची तातडीची बैठक बोलवलेली आहे. 10 ती बैठक सुरू होईल निश्चित. त्यामुळे अनिल असं म्हणायला वाव आहे की सुदीन ढवळीकर यांची खुर्ची सध्या धोक्यात आहे. वळूया पुढल्या बातमीकडे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टाळ्या पिटणाऱ्या विखे मोहिते पाटलांना त्यांच्या वडील आजोबांनी केलेल्या कामाचा विसर पडला होता का असा टोला लगावतायत रोहित पवार. घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विखे आणि मोहितेंचं घराणं कसं काय चालतं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. चीफ मिनिस्टर साहेब असं म्हणत होते की गेल्या 60-70 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही डेव्हलपमेंट नाही झालं. मराठवाड्यापर्यंत मी येतोच नंतर पश्चिम विभाग हा सगळा खड्ड्यात टाकला असं त्यांचं स्टेटमेंट होतं. मोठ्या मोठ्या टाळ्या पडल्या. आसपास बसलेले जे सर्व लोक होते ना ते फार मनापासून टाळ्या वाजवत होते. ते कोण होतं की मोहिते कुटुंबातलं एक जण होतं, कदाचित विखे कुटुंबातलं एक जण होतं, एक पाटील कुटुंबातलं एक जण होतं. आता ते कुठले? पश्चिम महाराष्ट्रातले. त्यांच्या आजोबांनी काय काय केलं कदाचित त्या नातवंडाला खरंच माहित नाही. आता सीएम साहेब तर घराणेशाहीवर बोलत असतील, मग तुम्हाला सुजय विखे कशाला पाहिजे? मग तुम्हाला रणजित मोहिते कशाला पाहिजे? मग तुम्हाला अजून काय काय बरेच लोक घेतले त्याची नावं पण आता आठवण इतकी लोक घेतली. यानंतर बातमी बारामतीची आहे. बारामती इथून भाजपानं कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल यांचं पहिलं भाषण चांगलंच चर्चेत आहे. ऐकूया त्या नेमकं काय काय म्हणाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे चित्र बाहेर दिसत आहे, जे कामांचे दाखवले जात आहे त्याप्रमाणे वस्तुस्थिती नाहीतर तुम्हाला वाटेल की हा उमेदवार नवीन आहे, त्याला कामाचा काही माहिती, संसदीय कामाची काही माहिती नाही. पण आमचे गुरु आहेत बापट साहेब आहेत आणि महागुरु म्हणजे नरेंद्रजी मोदी आहेत. तर मी म्हणेल की एवढ्या मोठ्या महागुरूंच्या शाळेतला हा विद्यार्थी कच्चा राहील कसा याचा सर्वांनी विचार करा. मी देखील एक बारामतीचीच लेख आहे आणि दौंडची सून आहे. त्यामुळे येणाऱ्या 23 तारखेला कमळ या चिन्हापुरील बटन दाबून आपण सर्व महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य करावे. या पुढल्या बातमीकडे. खोटे आरोप केले म्हणून कोणाचं काही पण ऐकून घेणार नाही.
मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मलाही तलवार काढता येते असा सज्जड दमज खासदार सुप्रिया सुळेने दिलाय. मी होमवर्क करून जात असल्यामुळे कुठलाही मंत्री आडकाठी करत नाही असंही त्या म्हणतात. आपल्याला कसली चोरी, बिनधास्त सिक्सरवर सिक्सर मारा असा सल्ला सुद्धा त्यांनी महिलांना दिलाय. ऐकूया. आपण काय करतो, बॅकफूटला खेळतो. कशाला बॅकफूटला खेळायचं, आपल्याला कसली चोरी. त्यामुळे बिंदास सिक्सरवर सिक्सर मारायचे. मला दिल्लीत का कोणी नडत नाही, कारण का मी कोणाचं ऐकून घेत नाही. खोटे आरोप केला म्हणून काय पण ऐकून घेऊ काय. आज मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मला तलवार काढता येते. मला तुम्हाला सांगायची आहे, त्याच्यामुळे उगाच तलवार नाही काढायची. जेव्हा लागेल तेव्हा लढायचं. तुम्ही दिल्लीत मी व्यवस्थित भाषण करते म्हणून संसद रत्न मिळतं, आणि म्हणून तिथला कुठला मंत्री पण अडत नाही आपल्याला. मंत्री काय म्हणतात, ज्याने तो ये होमवर्क करके आई. राहुल गांधींचं उत्पन्न 5 वर्षात 55 लाखांवरून 9 कोटी कसं असा सवाल विचारणाऱ्या भाजपाला आज काँग्रेस नेत्यांनी उत्तर दिलेलं आहे. तुमचं सरकार 5 वर्ष आहे, मग चौकशी का केली नाही असा प्रतिसवाल काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केलाय. इतकंच नाही तर त्यांनी थेट मुंबईतील भाजपा नेत्यांच्या संपत्तीचे आकडे समोर आणले आहेत. भाजप खासदार पूनम महाजन यांच्यासह आमदार राम कदम आणि प्रसाद लाड यांच्या संपत्तीत तर 200 ते 900 पटींनी वाढ झाल्याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधलं. सत्य समोर आणण्याची सुद्धा त्यांनी मागणी केली आहे. पूनम महाजन 2009 साली स्वतःची मालमत्ता ज्या त्या ठिकाणी दर्शवत असताना ॲफिडेव्हिटमध्ये 12 कोटी मालमत्ता आहे म्हणून सांगतात, आणि 2014 जेव्हा ते खासदारकीचा फॉर्म भरतात त्यावेळेला ती जवळपास 105 कोटीच्या वरती होते. म्हणजे 900% त्याच्यामध्ये वाढ कशी होते. आणि त्यांचा एक मोटर वाहनाचाच बिझनेस आहे, आणि ही काही प्रॉपर्टी त्यांच्या काही पारिवारिक देखील नाही आहे की कुठं ॲन्सिस्टर प्रॉपर्टी आलेली आहे. मग कुठं आली त्याचं उत्तर देखील भारतीय जनता पक्षानं दिलं पाहिजे. राम कदम 2009 ला 13 कोटी सांगत होते आपली प्रॉपर्टी, ती 39 कोटी कशी झाली 2014 मध्ये 5 वर्षामध्ये, ह्याचंही उत्तर द्यावं. आम्ही असं म्हणत नाही की ती चुकीच्या पद्धतीने झाली, पण भारतीय जनता पक्षाची इन्व्हेस्टिगेशन टीम चांगली असेल तर प्रसाद लाड 2014 ला 126 कोटी सांगतात आणि 2017 ला डायरेक्ट 210 कोटी सांगतात. ह्या सगळ्याचं चौकशी करून आम्हाला जनतेसमोर सांगावं की या संदर्भामध्ये अशा तऱ्हेचं आलेलं आहे.